नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. मिस्टर लक्ष्मीकांत लोखंडे, हा तुमच्या विरुद्धचा फायनल पुरावा आहे. यावरून असं स्पष्ट होणार आहे की रावसाहेब निंबाळकरांचा खून तुम्हीच केलाय. तुम्ही घडलात मिलॉर्ड, हा पुरावा आम्हीच पेरलाय. ए लक्षा, हा सगळा पुरावा उचलायन तुझ्या घरात लपवून ठेव. मग तो येडे इन्स्पेक्टर येईल ना झडती घ्यायला, त्याला सापडला पाहिजे. चालेल, पण त्या 2 लाख रुपयाचं काय? काळजीच करू नको, सगळा प्लॅन तयार आहे. आज रात्रीच फोन लावूया रावसाहेब निंबाळकरांना. स्वर्गात एसटीडी आहे. बापूसाहेब निंबाळकरांना. हॅलो. खबरी बोलतोय. कॅश तयार आहे? हो तयार आहे. गुड गुड. आता पुढचा प्लॅन आहे का? त्याआधी सांग, त्या इन्स्पेक्टर तुंगारेने मध्ये मध्ये लुडबुड करायची नाही. हॅलो. आणि त्या इन्स्पेक्टर तुंगारेनं चौकीतच राहिलाय. हो सांगतो. आणि तुम्ही पैसे आणि तुमचा मोबाईल घेऊन गाडीत बसायचंय. पुढील सूचना आम्ही तुमच्या मोबाईल वर देऊ. त्यांच्या मोबाईलचा नंबर विचार. तुमचा नंबर का मोबाईलचा? कॅश आणले? खोला. गुड. आता काय आणि? खुन्याचं नाव. कुठल्या खुन्याचं? अरे हो, ते राहिलं नाही का? खुन्याचं नाव आहे लक्ष्मीकांत लोखंडे. लक्ष्मीकांत लोखंडे, तो बदमाश. मला वाटलं होत. आले वाट. कोण बोलला? हँड्स अप करा. ए मी नाही, तू मागे बॅक. इन्स्पेक्टर साहेब, मी कशाला हँड्स अप? मी काय केलंय? अहो तुम्ही पत्ता चुकलाय. खामोश. तुझा खेळ संपलाय. कुठला खेळ? खूनाचा. खून? आणि तुला बोललो होतो ना मी, एक दिवस तुझ्या इन्स्पेक्टर तुंगारेच्या तावडीत सापडशील म्हणून. हवालदार, काय करते? घराची मी काहीच केलं नाही. कोल्हापुरी चपला तुझ्या 8 नंबर. साहेब तुमचा नंबर काय? पुढच्या वेळेला मागून घेतो. हवालदार. येस सर. ह्या सांभाळून ठेवा, हा सगळ्यात जास्त महत्वाचा पुरावा आहे. साहेब मी काय म्हणतो, या चपला तुम्हाला होणार नाहीत. काय उपयोग? कळेल कळेल तुला. कळेल. सगळीकडे नीट तपासा, एक कोपरा सोडू नका. हा हा कोपरा बघा, तो कोपरा बघा. हा साहेब सोप्याखाली काय बघू नका, तुम्हाला वाकायला त्रास होईल ना. त्यात काही नाही, काही नाही. सोप्याखाली काही नाही. प्यार की मस्ती में, लहरों की बस्ती में, ये प्योली दोर दोर रे, नलों की दोर दोर रे, कुठून आली रे? ही माझी रे, रोज उडे मारतो रे. आलो रे. सापडला रे. हात मोजा सापडला. तो पण डाव्या हाताचा. उजव्या हाताचा हरवला साहेब. हरवला तो आमच्याकडे. आणखीन बघ काय सापडत का? आता काय नाही. संपलं संपलं. माझा आहे का?
गोल्डन चेन कोणाची आहे? माझी नाही, तुटलेली आहे. ह्याचा वरचा हिस्सा कुठे आहे? मला का माहित ना, मी ना तोडला. तुझ्या कपाटात कशी आली? मी नाही ठेवली. लक्ष्मीकांत लोखंडे, रावसाहेब निंबाळकरांच्या खुनाच्या आरोपाखाली मी तुला अटक करतोय. पण ती चेन आम्ही नाही ठेवली हो. कळेल तुला, कळेल. वासंती, ए वासंती, काय झालं नाना? तू आधी खाली ये. अहो पण काय झालं नाना, सांगा तरी. तू आधी खाली ये म्हणतोय ना तुला. काय झालं? काय झालं नाही ते विचार. म्हणजे हा पेपर वाच. आता का डोळे पांढरे केलेस? तू याच्यावरच प्रेम करत होतीस ना, या उलट्या काळाच्या खुन्यावर? हे साफ खोटं आहे नाना, माझा लक्ष असं कधीच करणार नाही. त्याच्या प्रेमानं आंधळी झाली आहेस तू. पोलीस काय वेडे आहेत त्याला पकडायला? त्याच्या विरुद्ध भक्कम पुरावा आहे. ओ माय गॉड, मग आता काय होणार? काय होणार? फाशी होणार, फाशी. जगातला कुठलाही वकील त्याला वाचवू शकणार नाही. प्लीज प्लीज नाना, असं तुम्ही तरी म्हणू नका. अहो तुम्ही आहात की आतापर्यंत तुम्ही कितीतरी खुन्यांना वाचवले. पण मी याला मुळीच वाचवणार नाही. असं काय करता नाना? अहो लक्ष्याला जर फाशी झाली ना तर नाना मी विधवा होईन. काय बोलतेस काय तू? लग्न न करता तू विधवा कशी होशील? होय नाना, मी लक्ष्याशी मनानं केव्हाच लग्न केले. नाना मी तुमच्या हात जोडते, पाया पडते, पण प्लीज माझ्या लक्ष्याला वाचवा तुम्ही नाना, प्लीज. तुला चांगलं माहिती आहे, 1,00,000 रुपये फी घेतल्याशिवाय मी कोणाची केस घेईन. मी घेऊनच आलोय. तू हे घ्या 1,00,000 रुपये तुमचे. विचार कसला करताय? केस घेताय का शोधू? 1,00,000 रुपये मोजा पाहे तर. फक्त 13 रुपये कमी आहेत. का? रिक्षाला वापरले. ते 13 रुपये नाना हवं तर मी देते. पण तुम्ही केस घ्या प्लीज नाना. घेतली. आज कोण कोण येते बघ, सर्वांना बघ, समजलं ना? हे बघ मोरे, मला अजिबात काय फालतूगिरी चालत नाही, समजलं ना? एक मिनिट. ऍडव्होकेट नाना पोट भरे, खुन्याचा वास लागल्यावर लगेच आलाच वाटत त्याच वकील पत्र घ्यायला. हे पाय इन्स्पेक्टर, ते फक्त वकील म्हणून आलेले नाहीत. आपण कोण? ही माझी मुलगी आहे वासंती. आणि लक्ष्मीकांत लोखंडे हा माझा मित्र आहे. मित्र? अच्छा, असं काय? आता ध्यानात आला माझ्या. पोट भरे ऍडव्होकेट, ऍडव्होकेट पोट भरे. चांगला जावा निवडलात. जावाय खुनी, सासरा वकील. म्हणजे जावायने खून करायचे आणि सासऱ्याने त्याला सोडवायचं. हे पाय इन्स्पेक्टर, तो माझा जावाई नाही आणि तो खुनी आहे की नाही हे अजून सिद्ध व्हायचंय. एक लक्षात ठेवा. बोला. या वेळी पुरावा भक्कम आहे आणि तुम्ही सुद्धा त्याला सोडवू शकणार नाही. भक्कम कसला, सगळा भंकस पुरावा आहे. तुम्हाला सांगतो. काय बोललास? काय बोललास तू? इन्स्पेक्टर, आम्हाला तुमच्याशी वाद घालायचा नाहीये. अहो आम्हाला फक्त लक्ष्याला भेटायचंय. भेटा भेटा भेटा, अगदी कडकडून भेटा. आवलर यांना घेऊन जा. वासंती, लक्ष, अरे लक्ष, माझं लक्ष. वासंती, तू का केलंस रे असं? काय सुद्धा केलं नाही ग. तेवढे 3-3 खून केलेस आणि मला एकदा सुद्धा बोलला नाहीस ते. खून? काय वेडवेड लागला काय तुला? मी एकही खून केला नाही. असू दे असू दे, तू जरी खून केले असशील ना तरी सुद्धा माझं तुझ्यावरचं प्रेम एवढंस सुद्धा कमी होणार नाही. वासंती, पाहिलं वरती, पाहिलं कसलं प्रेम आहे ते? बसाव तुम्ही. ठीक आहे तुम्ही. वासंती बाजूल सर. मिस्टर लक्ष्मीकांत लोखंडे. नमस्ते सासरी. मी तुमचा सासरा नाहीये, मी तुमचा वकील आहे. तेव्हा वकील या नात्यानं सत्य सांगा. खरं तेच सांगीन, खोटं बोलणार नाही. गुड. आता मला सांगा, दादा देसाई यांचा खून तुम्ही केलात? नाही. मग माधवराव जैनचा खून तुम्ही केलात? नाही. मग रावसाहेब निंबाळकरांचा खून तरी तुम्ही केलात ना? नाही. अहो मग तुम्ही खून तरी कोणाचा केलात? अहो मी कुणाचाच खून केला नाही. व्हॉट? हा खोटं वाटतंय. अहो तर तुमच्या मुलीची शपथ घेऊन सांगतो. माझ्या मुलीची शपथ घेऊन खोटा बोलू नका.
तुमच्या विरुद्ध भक्कम पुरावा आहे. पुरावा हसायला काय झालं? अहो तो सगळा पुरावा आम्हीच पेरून ठेवला होता. म्हणजे ती नायलॉनची दोरी आम्हीच ठेवली होती आणि तो काळा हातमोजा आम्हीच ठेवला होता. बापरे. आणि त्या कोल्हापुरी चपला होत्या आणि ते सोन्याचं लॉकेट ते आम्ही नव्हतं ठेवलं. नाही मग ते सोन्याचं लॉकेट तुमच्या घरात कुठून? इन्स्पेक्टर साहेब, हे लॉकेट कुठे मिळेल तुम्हाला? लक्ष्मीकांत लोखंडेच्या घरात. रावसाहेबांचंच लॉकेट आहे. काय टी अक्षर नाही याच्यात? ती म्हणजे त्र्यंबक नाव होतो ना त्यांचं. हो, टी फॉर त्र्यंबक. त्याचा एकच अर्थ आहे बापूसाहेब, रावसाहेबांचा खून लक्ष्मीकांत लोखंडेनेच केलाय. इन्स्पेक्टर साहेब, त्या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. मी पण त्याच प्रयत्नात आहे. हो, कुठे चाललात? ताबाडे साहेब ऐका. कोण तुम्ही? मी भिकोबा. जरा खाजगी काम होता भेटायच्या त्यांना. बर, जावा. जाताना चप्पल काढून जावा. वय वय. हे पा, दीड कोटीच्या वर मी काही देऊ शकणार नाही. ठीक आहे, या पण बोलूया. ताबाडे साहेब. कोण आहे? मी भिकोबा. काय होय आपल्याला? घर कामाला गडी पाहिजे काही विचारायला आलो होतो. हो हो, एखादा चांगला गाडी मिळेल तर हवा आहे आम्हाला. मग मलाच ठेवून घ्या की? तसं आजवर थोरा मोठ्यांकडेच काम केलंय बघा. हो, याच्या अगोदर कुठे होतास कामाला? आधी बघा, दादासाहेब देसाईंकडे होतो. पण त्यांचा मर्डर झाला तेव्हा जे देसाहेबांनी ठेवून घेतलं. पण काय सांगू, त्यांचा पण मर्डर. मग म्हटलं काय करायचं म्हणून रावसाहेबांकडे गेलो. रावसाहेब कोण? निंबाळकर. होय, तेच ते. त्यांचा पण खून झाला. म्हणजे तू जिथे जिथे जातोस तिथे खून हा ठरलेलाच म्हण की? अक्षी असंच होतंय बघा. आणि आता तुला माझ्याकडे काम करायचंय? तशी लई इच्छा आहे बघा. तुझ्या पाया पडतो बाबा, मला एवढंच मारायचं नाही. चल चल निघ, जा बाबा जा. नाही पण मला ठेवून घेत असत तर फार बरं झालं असतं. नको, मी पाय पडतो तुझ्या. नाही पण मला ठेवून बघा. मेहरबानी कर माझ्यावर. जा जा जा. मेहरबानी करू. राहिला येतो मी.